वेलकम बॅक टू नॉलेज टपरी। मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग आणि आज आपण बघणार आहोत पेज लेआउटचे पुढचे ऑप्शन्स। पेज लेआउटच्या पुढच्या ऑप्शन्समध्ये आपण आता बघणार आहोत आज ब्रेक, बॅकग्राऊंड चेंज करणं आणि पेज टाईल। पेज स्टाईल हा खूप इंटरेस्टिंग ऑप्शन आहे आणि बऱ्याच लोकांना हा ऑप्शन माहीत नसतो। तुम्हाला कोणत्या एक्सेल क्लासेसमध्ये सुद्धा हा ऑप्शन खूप चांगल्या प्रकारे शिकवला जात नाही, म्हणून बऱ्याच लोकांना हा ऑप्शन माहीत नसतो आणि हा भरपूर महत्त्वाचा ऑप्शन आहे। या ऑप्शनशिवाय तुम्हाला बरेचसे रिपोर्ट्स तुमचे अपुरे वाटतील। आज आपण बघणार आहोत ते कसे पूर्ण करायचे। चला, बराच आपला वेळ न घालवता आपण आता सुरुवात करूया आपल्या आता पुढच्या चॅप्टरला। तो आहे ब्रेक, पेज ब्रेक, बॅकग्राऊंड आणि प्रिंट टाईल्स। पेज बॅकग्राऊंड आणि प्रिंट टाईल बघण्यासाठी मित्रांनो आपण आता जाणार आहोत पहिल्या पेज लेआउटला। पेज लेआउटला गेल्यावर आपल्याला इकडे हे ऑप्शन मिळतात, एक म्हणजे पेज ब्रेक, बॅकग्राऊंड आणि प्रिंट टाईल। चला आता आपण जाऊया इथे, आपला एक छोटासा आपण इनव्हॉइस घेतलेला आहे, त्या इनव्हॉइसला आपण आता इकडे जाऊन डिस्क्रिप्शनच्या आणि 14 नंबरला इकडे आपण आता सिलेक्ट करून इन्सर्ट पेज ब्रेक ॲड करूया। मित्रांनो, इथे इन्सर्ट पेज ब्रेक ॲड केल्यावर आता काय फरक पडतो मग अशी, आपण जर तुम्ही बघितलं असेल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, तर आपण आपला संपूर्ण पेज आपण सेट करून ठेवलेला। मी आता परत जातो, बॅक करतो तुम्हाला दाखवण्यासाठी, पेज ब्रेक सगळे काढून टाकतो। रिमूव पेज ब्रेक्स, रिसेट ऑल पेज ब्रेक्स करतो म्हणजे सगळंच निघून जाईल। मी आता हे इनव्हॉइसला पहिला प्रिंट एरिया सेट करतो। ह्याचा प्रिंट एरिया सेट केल्यावर तुम्हाला इथे दिसेल एक स्टँडर्ड पेजमध्ये येत आहे प्रिंट एरिया। आत्ता मी ह्याच्या इथे डिस्क्रिप्शनला जाऊन तुम्हाला हे पेज पूर्ण पेज ब्रेक करून टाकतो। म्हणजे आता माझं ह्या पेजला एक ब्रेक झाला आणि आता माझं ते पेज दोन पेजमध्ये डिवाइड झालं। तुम्हाला कळण्यासाठी मी आता इन्सर्ट पेज ब्रेक केलं आणि आता मी इकडे प्रिंटला जातो, प्रिंट सिलेक्शनला, प्रिंट ऍक्टिव्ह शीट केली, ऍक्टिव्ह शीटला आता आहे। मी मग अशी म्हटलं का नाही येते, कारण का आपण फिट टू वन पेज केलेलं म्हणून नव्हतं येत ते। आता मी इकडे बघा, तुम्ही जर बघाल तर बघा इकडे एक ब्रेक झाला आहे, इकडे ब्रेक क्रिएट झाला आहे, बघा तुम्हाला दिसेल इकडे एक लाईन क्रिएट झाली। सो आता मी माझे सगळे कॉलम्स इकडे घेऊ शकतो। मी इकडे जाऊन आहे ना स्केलिंगला, मी ऑल कॉलम्स करतो, ऑल कॉलम्स इन वन पेज। बघा आलं माझा ब्रेक झाला पेज तिकडे। तुम्हाला आता खूप चांगल्या पद्धतीने अजून एक एक्झाम्पल दाखवतो। मी आता खाली येतो इकडे थोडंसं आणि इकडे थँक्यूच्या एरिया लेवलला मी इकडे पेज अजून एक ब्रेक करतो। आता तुम्ही एकदा आउटपुट बघून घ्या कसा आहे। एका पेजवर अपर हेडर पार्ट आहे, एका पेजवर हा फुटर पार्ट आहे। आता मी ह्या लेवलला इकडे पुन्हा आता एक पेज ब्रेक लावतो म्हणजे तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने कळेल। मी इकडे हा एरिया सिलेक्ट केला, 31 जो रो एरिया आहे तो सिलेक्ट केला आणि इन्सर्ट पेज ब्रेक टाकला तिकडे। अजून एक पेज ब्रेक टाकला तिकडे, एक बघा लाईन एक जनरेट झाली आणि ती लाईन आता पुन्हा आता मी पेज भिला जातो। मी पेज वनला गेलो, तुम्ही पेज अप पेज डाऊनने चेक करू शकता, पेज अपने, पेज डाऊन, पेज डाऊन अँड पेज डाऊन, पेज डाऊन आणि पेज डाऊन। बघा झाले ब्रेक। तुम्हाला कळलं असेल तर पेज ब्रेक करायचं म्हणजे एखादा तुमचा स्पेसिफिक डेटा असेल तर डेटाला तुम्हाला पेज ब्रेक्स लावायचे। आता मी संपूर्ण सगळे मला पेज ब्रेक काढून टाकायचे, पुन्हा आता ब्रेकला जाऊन इकडे रिसेट ऑल पेज ब्रेक करायचे। सगळे पेज ब्रेक निघून गेले। आता तुम्ही बघा तुमचा इनव्हॉइस पुन्हा ॲज इट इज पहिलं होतो तसं झालं। अशा प्रकारे तुम्हाला कुठे जर तुमचा डेटा, समजा तुमचा कंटिन्युएशनमध्ये डेटा असेल, आता पेज ब्रेकच्या वेळेला जो पुढचा ऑप्शन आहे आपला जो प्रिंट टाईल्सचा, तो तुम्हाला पेज ब्रेकच्या वेळेलाच उपयोगाला येतो। कसा तर तुम्हाला मी आता दाखवतो। बघा एकदा मी हा एक टेस्ट डेटा घेतला, कॉपी केला, एका नवीन पेजवर टाकतो, टेस्ट केला इथे, ह्याला संपूर्ण घेतलं कॉपी, मी ह्याला डायरेक्टच खेचतो। सो आपल्याला ना जास्त सोपं पडेल हे, याला असं मागं खाली खेचतो।
बस साला खाली खेचला वेळ आता. आता बघा मित्रांनो कसं होतं ते. मजा बघा आता मस्त आवडेल तुम्हाला हे, कारण का हा ऑप्शन खूप सुंदर आहे जाणून घेण्यासाठी. चला आता आपण बघूया बॅकग्राऊंड. पेस्ट प्रिंट टाईल आपण नंतर बघूया, पहिला बॅकग्राऊंड बघूया. मी त्याच्याच पूर्ण डेटा रेडी करून ठेवला आहे. चला आपण पहिला तोच बघूया. चला आता एवढं केलं आहे तर प्रिंट टाईल बघूया. मी जनरली माझा प्रिंट जेव्हा घेतो तेव्हा माझं प्रिंट बघा कसं येतं हे बघा. आता नेक्स्ट पेजवर गेल्यावर तुम्हाला वरची हेडिंग निघून जाते, ओके. परत अजून नेक्स्ट पेजला गेल्यावर हेडिंग निघून जाते, पण वरचे हेडर्स काय आहेत. पेज एका खालोखाली एक लावलेत तुम्ही, पण त्याचे वरचे हेडर्स मला दिसले पाहिजेत ना. त्याच्यासाठी आपण वापरायचं असतं प्रिंट टाईल. प्रिंट टाईलला जाऊन प्रिंट एरिया आपला सेट केलेला असतो. प्रिंट टायटलला रो हवी आहे की कॉलमला हवी आहे. माझा कॉलम, माझा भरपूरसा डेटा आडवा असेल तर मला कॉलमला प्रिंट टाईल लावावी लागेल. मला आता लावतो मी रो लेवलला प्रिंट टाईल. रो लेवलला प्रिंट टाईल घेतली आणि हा रो सिलेक्ट केला म्हणजे ए वन माझी प्रिंट झाली. ओके केलं मी आणि ओके केलं. आत्ता तुमच्या प्रिंट प्रिव्ह्यूला येणारा फरक तुम्हाला स्वतःला कळेल. पेज वनला गेला, पेज टूला, डेटा खालचा हल्ला, वरची जी प्रिंट लेअर आहे ना, वरची जी हेडर, हेडर ॲज इट इज राहिली. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला डेटा प्रिंट करताना ॲक्युरेसी आणू शकतो. प्रेझेंटेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा अतिशय महत्त्वाचा ऑप्शन आहे. अशा प्रकारे प्रिंट टायटल्स काम करतं, ओके. तर मित्रांनो आत्ता आपण आपला पुढचा ऑप्शन बघूया बॅकग्राऊंड. प्रिंट टायटल्स तुम्हाला रो लेवलला लावू शकता तुम्ही, तसंच कॉलम लेवलला लावू शकता तुम्ही. प्रॅक्टिस करा, तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारा, त्यावेळेला मी तुम्हाला तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व करून देईन. बॅकग्राऊंडला मी आता ह्या अख्ख्या पेजला वर्क ऑफलाईन करतो येते आणि बॅकग्राऊंडची एक इमेज सिलेक्ट करतो, नॉलेज टपरीची इमेज घेतो. अख्ख्या बॅकग्राऊंडला नॉलेज टपरीची इमेज अप्लाय होऊन जाईल. नॉलेज टपरीची इमेज डिलीट बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड वर्क ऑफलाईन, इकडे माझी एक इमेज घेतो. चला बघा तुम्हाला तर खूप जास्त क्लिअर दिसेल. अख्ख्या एक्सेलमध्ये माझी इमेज क्रिएट झाली. सेल सेल बाय सेल, सेल बाय सेल, हे बघा माझे फोटो आणि हा इकडे तुमचा डेटा आहे आणि इकडे माझा एक इमेज क्रिएट झाली. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचा एक कोणताही बॅकग्राऊंड तुम्हाला लावायचं असेल सो तुम्ही ते बॅकग्राऊंड तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तुमच्या डेटावर मी तुमच्या इनव्हॉइसला आता मी तुमच्या पोर्ट्रेट ह्या इनव्हॉइस लेवलला आता मी पुन्हा बॅकग्राऊंड लावतो. वर्क ऑफलाईन एक्सेलचं पण एक आयकन घेऊया, एक्सेलचं आयकन बघा. अशा प्रकारे पण बॅकग्राऊंड लावताना मित्रांनो खूप जास्त विचार करा तुम्ही बॅकग्राऊंड लावताना, कारण का प्रत्येक पेजला खरोखर बॅकग्राऊंडची आवश्यकता नसते. आणि पेजला बॅकग्राऊंड लावण्याबद्दल बाकी काही नाही बघा, विदाऊट बॅकग्राऊंडच तुमचे पेजेस खूप छान दिसतात. सो खरोखर बॅकग्राऊंडची आवश्यकता नसते, त्यामुळे बॅकग्राऊंड लावण्याआधी खरोखर विचार करून बॅकग्राऊंड लावा तुमच्या पेजेसना. कारण का बॅकग्राऊंड लावल्याने तुमच्या पेजचा पूर्ण लुक चेंज होतो. ज्यावेळेला खरोखर नेसेसिटी आहे तुम्हाला कोणतं, तुमच्या कोणत्या प्रायव्हेट गोष्टी असतील त्या तुम्ही शेअर करणार असाल तर तुम्हीच तुमचा एक तुमचा कॉपीराईटचा बॅकग्राऊंड वगैरे म्हणून तुम्ही लावू शकता. बट जेव्हा नेसेसिटी नसेल तेव्हा उगाच जास्त असं ढिंच्याक बनवायचा प्रयत्न करू नका, कारण का कॉर्पोरेट्स लेवलला अशा गोष्टींना खरोखर काही जास्त त्यांना बघण्यात इंटरेस्ट नसतो. त्यांना खरोखर जास्त इंटरेस्ट तुमच्या डेटामध्ये असतो. सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओपुरता आपण बघितले आहेत पेज ब्रेक्स, बॅकग्राऊंड आणि प्रिंट टाईल्स. सो ह्या गोष्टींना तुम्ही प्रॅक्टिस करा, जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विचारा. आणि त्याच्या पुढच्या ह्या सगळ्या सेटिंग्स आहेत, ह्या सगळ्या सेटिंग्स तुम्हाला तुम्ही स्वतःहून ट्राय करा. तुम्हाला जर खरोखर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विचारा, त्यावेळेला तुमच्या सेटिंग्सच्या रिलेटेड सगळे इश्यूज मी सॉल्व्ह करून देईन. किंवा काही वेळाने काही थोड्या ब्रेक नंतर, कारण का आता मी फॉर्म्युलाजवर भरपूर जास्त फोकस करणार आहे, कारण का फॉर्म्युलाज एक्सेल म्हटलं की फॉर्म्युलाज हा भरपूर मोठा रोल प्ले करतो, त्यामुळे मला आता मॅक्झिमम टाईम माझ्या फॉर्म्युलाजवर देणं गरजेचं आहे. आणि मी आता याच्यापुढे फॉर्म्युला स्टार्ट करणार आहे पुढच्या व्हिडिओपासून. बट टिल द टाईम तुम्हाला जर कोणते ह्यातले कोणते ऑप्शन्स अडले तर तुम्ही ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, मी त्या विषयांवर मी तुमचे व्हिडिओज बनवून तुम्हाला पोस्ट करत जाईन. टिल द टाईम प्रॅक्टिस करत राहा आणि जय हिंद.